मी बादाशी सगळे माझे कलीग्स शिरोळकर साहेब, युवराज पाटील साहेब आणि माझे जिल्ह्याचे सगळे प्रगतिशील शेतकरी बंधू आणि बंधिनो, मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अभिनंदन करते, आपलं स्वागत करते. पूर्ण दिवसची आपण कार्यशाळामध्ये इथे आलेले आहेत, इथे बसलेले आहेत. बोरकर साहेब म्हणत होते की पूर्ण दिवस मध्ये कुठेही गेलेले नाही कुठे, पण बोरकर साहेब मी आपल्याला सांगू इच्छिते, आमच्या शेतकऱ्यांच्या स्टॅमिना खूप जास्त असते. आणि तर सगळे शेतकरी किती कडी धूप ऊन असो की पाऊस मोठा असो काही असो तरी की म्हणजे ते शेतात उठत नाही, हे तर म्हणजे खूप कम्फर्टेबल आणि आहे. पण मी खरं खूप आपली इतकी मोठी संख्यामध्ये आपण सगळ्यांनी ह्या वर्कशॉपला प्रतिसाद दिलं हे मला खूप आनंददायी वाटत आहे. कारण शासन उपक्रम करत राहतो पण त्या उपक्रम मला माहीत आहे असं या सभागृहामध्ये बरीच शेतकरी बंधू असे आहेत ज्यांना मी पर्सनली ओळखत आहे आणि ज्यांच्या शेतात मी व्हिजिट केलेली आहे. मला माहीत आहे की आपण सगळे लोक असे आहेत जे तुमच्या समाजासाठी तुम्ही एक उदाहरण आहे, तर तुम्ही एक मॉडेल आहात की असा हो हा भाऊ हा त्याची शेतीमध्ये याने हे एक्सपेरिमेंट केलं, हे सक्सेसफुल झाला, आम्ही सुद्धा करूया. तर अशा प्रकारचे तुम्ही सगळे मॉडेल शेतकरी माझे जिल्ह्याचे आहे, तर आपण ह्या वर्कशॉपमध्ये सकाळपासून सामील झालेले आहे. तर मला निश्चितच खात्री आहे की जे शासनाकडून जे काही तुम्हाला सहुलियते दिले जाते किंवा शासनाकडून जे काही योजना केले जाते, तर निश्चितच या जिल्ह्यामध्ये ते 100% त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रकाराने होणार आहे. आज सकाळीपासून जे मुख्य मुद्दा होता की जे आम्हाला जे शेतकरी म्हणून आम्हाला सगळ्यात जे समोर ज्याची गोष्टी जावा लागतो ती सगळ्यात अगोदर, तर एक जर समजा काही पीक लावली तर ते पीक लावण्यानंतर ते पीक आले पाहिजे. पीक नाही आली तरी मुसीबत, पीक चांगली आली खूप चांगली हार्वेस्ट झाली तरी मुसीबत. तर म्हणजे हे दोन गोष्टीमध्ये जे आमच्या शेतकरी त्याची एव्हरीडे जे संघर्ष आहे, तर त्यातून पुढे जाण्याचा मार्ग खरं तर हे जे आम्ही शेती प्रक्रिया उद्योग जे आहे, शेती संबंधित जे काही शेतीशी रिलेटेड फायनल प्रोडक्ट्स आहे, त्यातून जर आम्ही प्रक्रिया उद्योग स्वतःहून करून घेत असतील तर मला वाटते हे सगळे प्रश्नांचे उत्तर होतील की आमची, कारण आम्हाला खूप सारखा ते हार्वेस्ट चांगली होण्यासाठी खूप काम करावा लागतो, खूप मेहनत करावा लागतो, ईश्वरची कृपा सुद्धा झाली पाहिजे, वेळेवर पाऊस आला पाहिजे आणि तिचे नंतर ते हार्वेस्ट जे आहे आमची उत्पन्नामध्ये चेंजेस आले पाहिजे. तर तसा नव्हता, काही दुर्दान देवाने कधी कधी तसा नव्हता, हार्वेस्ट खूप मोठी झाली तरी जितका पाहिजे तितका त्या उद्योगातून त्या शेतीचे उपजातून आम्हाला तसे तितके पैसे मिळत नाही. तर हे सगळी अगर आपण उद्योग ट्राय करा, कारण आपण सगळे असे शेतकरी आहे ज्यांनी स्वतःचे पायावर उभे राहून एक नाव कमवलेले आहे, एक्सपेरिमेंट केलेले आहे, तर आपण हे सगळे ट्राय करा. या जितका सरळ होऊ शकतो हे सगळी प्रोसिजर ते सरळ करण्यासाठी शासनाने बरीच ट्राय केलेले आहे आणि आज पूर्ण दिवस तुम्हाला त्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तर ह्या प्रशिक्षण आपण दुसऱ्यांसोबत सुद्धा शेअर करा आणि तिसरा आत्मा जे आहे त्यांच्यातून मी तसा कृषी विभागाला सजेस्ट करत आहे की तुम्ही एक कॉल सेंटर क्रिएट करा ह्या फंडातून आणि कॉल सेंटरमध्ये जे काही वेगळी स्कीम्स आहेत तर त्या किंवा त्यामध्ये जे लागणारे काही कागदपत्र आहे किंवा त्याच्या संबंधित जर कोणाला कुठलीही अडचण निर्माण होत आहे तर त्या बाबत कॉल सेंटरमध्ये माहिती दिली जात केली पाहिजे शेतकऱ्यांना आणि त्यांचे जे कॉल सेंटर्सचे नंबर्स आहेत त्याची वाईट पब्लिसिटी केली पाहिजे.
तर निश्चितच बोरकर साहेबांनी मला अशी खात्री दिलेली आहे की ते निश्चितच यावर काम करणार आहेत. तो लेट अस होप की आमच्याकडे पुढे जाऊन असे कॉल सेंटर आमचे निर्माण होतील, तर त्यामध्ये आपणच नाही बाकी शेतकरी सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो. आणि दुसरं, आज आपण जी काही इथून शिकून गेलेली आहे, तर माझी विनंती आहे की आपण आपले सारखे जे खूप शेतकरी आहेत किंवा आपले आपले गावामध्ये गेल्यानंतर आपण एक छोटस प्रशिक्षण जर आपल्या शेतावर त्या लोकांच्या ठेवलं तर मला खूपच म्हणजे आनंद होईल. आणि मला इन्व्हाइट केला तर वेळ निघाला तर मी नक्की तसे प्रशिक्षणासाठी येईल. त्याच्याशिवाय बाकी जे बरीच गोष्टी आहे जे नवीन अमेंडमेंट्स, जसा 50 हेक्टेअर पर्यंत जर काही कृषी उत्पन्न साठी सारखा उद्योग तुम्हाला करायचे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट साठी, तर त्यासाठी तर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट साठी काही उद्योग लावायचे तर त्याची एनर्जी गरज नाही, हे एकदम 2 दिवस अगोदरच जी आर आहे. तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर केले गेलेलं आहे. गव्हर्नमेंटने काय काय तुम्हाला काय कारण होते की बरीच गोष्टी आम्हाला माहीत नसते आणि त्यामुळे माहिती नसल्यामुळे आम्हाला खूप ते भारी वाटतो, कठीण वाटतो की कसं होणार आहे. लेकिन खरं तर करण्याची सुरुवात केली तर आम्ही सगळं करू शकतो. आणि इथे बसलेला एक एक शेतकरी असा आहे ज्याने जीवनामध्ये कधीही हार मानलेली नाही आहे आणि त्याने प्रत्येक चॅलेंजला जीवनामध्ये स्वीकार केलेले आहे आव्हान, आणि प्रत्येक चॅलेंजच्या समोर जाऊन त्यांनी त्यांची लाईफची जी गुणवत्ता आहे, त्या लाईव्हलीहूड आहे, त्याला त्याची गुणवत्ता उंचवलेली आहे आणि ते समाजासाठी एक मॉडेल रूपामध्ये ते आलेले आहे समोर. तर निश्चितच हे काही थोडेसे डॉक्युमेंटेशन आहे ते, त्यामुळे तुम्ही मागे पडणार नाही मला अशी नक्की खात्री आहे. आता गव्हर्नमेंटकडून काही जरी लाभ घ्यायला पाहिजे तर थोडंफार डॉक्युमेंटेशन तर सगळ्या गोष्टीमध्ये लागतच आहे, पण त्यामध्ये किती कमी किमान ते कमी डॉक्युमेंटेशन होऊ शकतो तसा प्रयत्न शासनाचा आहे. आणि बाकी आज मला वाटते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना, ही सगळी गोष्टी बाबत आपल्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि जर याच्या नंतर सुद्धा आपली म्हणजे हे वर्कशॉप चालू असतील तर शेतकरी बंधू सुद्धा इथे येऊन त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करू शकतो किंवा त्यांना काही प्रश्न जर आहे तर आमच्या पॅनल जे आहे आजचे ते कंटिन्यू करणार आहे. तर ज्या शेतकरी बंधूंना काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता क्रॉस क्वेश्चन्स म्हणजे काहीतरी निघत असतील तर यू आर ऑल वेलकम टू आन्सर दीज क्वेश्चन्स. मी सकाळपासून या वर्कशॉपमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते, पण सातारा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्यामध्ये तरी मी संध्याकाळपर्यंत येण्याचा म्हणजे माझा प्रयत्न सफल झाला तरी. तर आल्यानंतर आपण मला इतकी ताल्याने स्वागत केलं तर माझा आल्याने मला सफल वाटला. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आणि आमच्याकडून आम्ही जे वर्कशॉप केलेले आहे त्यामध्ये तुम्ही इतके मोठ्या मनाने आणि इतके चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेले आहे ते खरं आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण याच्या पुढे जाऊन तुम्हाला या वर्कशॉपातून खरं तर फायदा मिळाला पाहिजे आणि कृषक शेतकरी आता उद्योजक बनला पाहिजे. तर आणि त्यांची जी आय आहे त्याची उत्पन्न वाढली पाहिजे त्याच्या शेवटी हेच उद्देश्य आहे. तर हे उद्देशाची नक्कीच पूर्ती होईल अशी मी आशा करते. आणि माझे 2 शब्द संपवते.